महाटीटीची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचंच पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत. खूप दिवसांपासून एकच प्रकारचे प्रश्न आपण पाहतो आहोत, कारण तसंच आहे की मराठी साहित्यिकांबद्दलचे प्रश्न, मग ते कवी असतील, नाटककार असतील, लेखक असतील, ग्रंथकार असतील, पोवाडे लावणी रचणारे असतील, हे सगळे कादंबरीकार आहेत, या सगळ्यांबद्दल 4 ते 5 ते 6 मार्कांचे प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये विचारलेले आहेत आणि त्यामुळं जी प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. आपण जसं की पाहतो आहोत या व्हिडिओजमध्ये, यापूर्वी आलेले प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. मग प्रश्नांची संख्या इतकी जास्त आहे, ते नाटककार कादंबरीकार त्यांनी लिहिलेली नाटकं, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कविता, काव्यसंग्रह इतकं प्रचंड काही आहे की ते 1-2 व्हिडिओमध्ये बसणं शक्य नव्हतं. म्हणून व्हिडिओ क्रमांक 12 पासून व्हिडिओ क्रमांक 17 पर्यंत तब्बल 6 व्हिडिओज मला त्यासाठी बनवावे लागलेले आहेत. काय अभ्यास करावा, कंटेंट काय असावं, हे सगळं आपल्याला या 12 ते 17 या 6 व्हिडिओजमधून मिळालेलं आहे. व्हॉट्सॲपच्या ग्रुपला यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्याला क्लिक करा. किंवा तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायचे असतील महा TET 2024 चे, तर सोपा मार्ग, तुम्हाला एक लिंक पुन्हा कुठं दिसेल, इथं नाही, याला क्लिक नका करू. तुम्ही आता जो व्हिडिओ पाहताय त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतं, म्हणजे माहिती लिहिलेली असते सविस्तर, तिथं ही लिंक दिलेली असते. त्यानंतर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब फारसं वेळ वाया इथं मी घालवत नाही, तुम्ही ते करणार आहात, नक्कीच करता, म्हणून मी इथं वेळ वाया घालवत नाही. पुढे जाऊयात, प्रश्न बघूयात आजचे, कारण आपल्याकडं 6 व्हिडिओजमध्ये सुद्धा बसत नाहीत एवढे प्रश्न आहेत की जे यापूर्वीच्या परीक्षांमध्ये आले होते. पूर्णामाईची लेकर ही कादंबरी कोणी लिहिली आहे असा प्रश्न आला, त्याचं उत्तर आहे गोनी दांडेकर. हे दांडेकर खूप वेळा घोटाळा करतात, कारण वाणा दांडेकर वेगळे, गोनी दांडेकर हे वेगळे आहेत. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे, तर कोलंबस म्हणजे तो गेला अमेरिकेला आणि त्याचं गर्वगीत रचलेलं आहे मराठीतून, ते रचलं कुसुमाग्रजांनी. त्याबरोबरच त्यांचे इतरही काही काव्यसंग्रह या ठिकाणी नावं दिलेली आहेत, तुम्ही ते लिहून घ्यायची आणि परीक्षेमध्ये यातलं आणखी नाव दुसरं कुठलं आलं तर ते आठवून नक्की लिहायचं. गटात न बसणारे नाव का ओळखायचं, त्याला काहीतरी क्रायटेरिया म्हणजे नियम लावलेला असेल. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील आणि पू भा भावे, यामध्ये गटात न बसणारं नाव आहे मिलिंद बोकील यांचं. आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला असं का, याचं काहीतरी कारण असेल, ते कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पू भा भावे आणि व्यंकटेश माडगुळकर हे 4 कथाकार हे नवकथेचे प्रवर्तक आहेत आणि म्हणून ते एका गटामध्ये आपण घेतो. नवकथा ज्यांनी लिहिल्या त्यांचा हा एक गट, म्हणून ते जे मिलिंद बोकील होते ते या गटामध्ये बसत नाहीत. त्यानंतर 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, मी तुम्हाला 12व्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळी साहित्य संमेलनं, त्यांचे सगळ्यांचे अध्यक्ष, ती कुठं झाली होती, कुठल्या वर्षी झाली होती, कितव्या नंबरचं होतं, हे सगळं पाठ करून ठेवा. त्याचबरोबर साहित्य अकादमीचे पुरस्कार कोणाकोणाला मिळाले, आणखी बरेचसे पुरस्कार जे जे मराठी साहित्यामध्ये दिले जातात ते सगळे ज्या सगळे तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. द मा मिराजदार हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते असं आपल्याला आता इथं दिसतंय. द मा मिराजदार हे नाव आहे पर्याय क्रमांक 1 वरती. फार वेळ मी वाया घालवणार नाही तुमचा, कारण तुम्हाला दिवसभरामध्ये इतर खूप विषयांचा अभ्यास करायचा असतो, त्यामुळं 1-10 ते 12 मिनिटांमध्ये मी प्रत्येक व्हिडिओ पूर्ण करतो आहे. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते, त्याचं नाव आहे पुन्हा माहीन भट. आणि माहीन भटांचा लीलाचरित्र, या लीलाचरित्राबद्दल एक प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे 2021चा विचारलेला, 12व्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे. लीलाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न विचारलेला होता एकदा, आणि आत्ता विचारलं उलट्या फिरवून प्रश्न विचारलेला आहे आद्य चरित्रकार कोणाला म्हटले जाते. रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव काय,
त्यासाठी तुम्हाला रंगनाथ पठारी यांनी लिहिलेल्या सगळ्या कादंबऱ्या माहिती पाहिजेल. ताम्रपठी त्यांची कादंबरी आहे, ठीक आहे. मग जुंजारमाची ही कोणाची, तर ती गोना दांडे कोणी दांडेकर यांची, पाणीपत विश्वास पाटील यांची, आणि तुंबाडचे खोत हे श्री ना पेंडसे यांची आहे. याप्रमाणे ही नावं पाठ करून घ्या. आहे मनोहर तरी हे कोणत्या पुस्तकाचे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे, म्हणजे कविता आहेत का, आत्मकथन आहे का, प्रवास वर्णन आहे का, कादंबरी आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल आहे मनोहर तरी म्हणजे हे कुठलं तरी प्रवास वर्णन दिसतंय, मात्र तसं नसून ते आत्मकथन आहे सुनीता देशपांडे यांचं. मराठीतील काही विशेष गोष्टी या ठिकाणी आपल्यासमोर मांडल्या जात आहेत, कारण याबद्दलही यापूर्वीचे काही प्रश्न विचारलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हटलं की वेगवेगळे पुरस्कार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्यामध्ये आकडा क्रमांक 2 पहा, मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी व्यक्ती म्हणजे वी स खांडेकर, तिथलं स छापायचं राहिलेलं आहे, आणि त्यांनी लिहिलेल्या ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ हा साहित्यामधला सर्वोच्च पुरस्कार मिळालेला होता. त्याचबरोबर श्यामची आई चित्रपटाचे निर्माते आहेत आचार्य अत्रे, साने गुरुजींनी ते श्यामची आई लिहिलेलं होतं पुस्तक, पण आचार्य अत्रे यांनी ते पुढं जाऊन त्याच्यावर चित्रपट बनवला. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी, प्रसिद्ध संत कवी सोपानदेव यांचे समाधीस्थळ सोमेश्वरला आहे. काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका सावित्रीबाई फुले. मराठीचे पाणिनी याच्याबद्दलही माहिती आपण, मराठीचे जे जे काही महत्त्वाचे लेखक आहेत साहित्यिक आहेत, पहिल्या 12व्या किंवा 13व्या व्हिडिओमध्ये त्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर असं हे नाव आहे. बाकी ही नावं तुम्ही सगळी वाचून लिहून ठेवायची आहेत. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबेकर. माझे सत्याचे प्रयोग हे गांधीजींनी लिहिलेलं पुस्तक होतं, आणि या पुस्तकातला काही भाग आमच्या 11व्या 12व्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये होता हे मला अजूनही आठवतं. अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी म्हणजे फकीरा आणि गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठीमधल्या नाटककारांची नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, त्याबरोबरच त्यांनी लिहिलेली नाटकं अर्थात अनेकवचन आहे म्हणून नाटकं असं म्हणावं लागतं, ती समोर लिहून दिलेली आहेत, ती लिहून ठेवा. तुमच्याकडं लिहायला वेळ जाईल, व्हिडिओ पॉज करायचा, दिसते ते सगळी नावं लिहून घ्यायची, नाहीतर मग तुमचा वेड्यांचा बाजार झाल्याशिवाय राहणार नाही. राग गडकरी यांच्या नाटकासारखा, किंवा तुम्हाला संन्यास्त्री घ्यावं लागेल, तुम्ही TET पास होऊ शकणार नाही, हे तुम्हाला लिहून पाठ करावं लागेल. विदा सावरकर, पु ल देशपांडे, वसंत कानिटकर कोणती नाटकं यांनी लिहिलेली आहेत ते पहा. इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचं जे काही स्टेज शो आहेत ते आपण पाहिलेले आहेत. विजय तेंडुलकरांनीही अनेक नाटकं लिहिलेली आहेत, त्यातलं शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर ही गाजलेली नाटकं आहेत, घाशीराम कोतवालला कोणी विसरू शकत नाही. कट्यार काळजात घुसली हेही एक नाटक रंगमंचावरती बरेच दिवस यशस्वीपणे चालू होतं. मी काही नावं मुद्दाम वाचून दाखवतोय, जी मी जे नाटकं जवळून अनुभवलेली आहेत त्यांचे नाव मला लगेच तिथं दिसत आहेत, आठवत आहेत. तुम्ही मात्र हे सगळं लिहून ठेवणं गरजेचं आहे. काही नावं डबल आली असतील, कारण हे जे घेतलेले सगळी माहिती आहे ती फोटोज घेताना वर खाली होऊ शकते, त्यामुळं पण तरीसुद्धा माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुम्हाला जास्तीत जास्त नाटकांची नावं आणि नाटककारांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवावीत. मी काही वाचून दाखवायची गरज नाही ही नावं, व्हिडिओ जेव्हा तुम्ही पॉज कराल आणि पुढे ही नावं लिहून घ्याल तेव्हा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये कुठं जर हे आलं
तर उपयोगाला येऊ शकतो. वऱ्हाड निघाले लंडनला, लक्ष्मण देशपांडे यांचंच एक पात्री प्रयोग असतो तो, बघा जरा खूप हसायला येतं. ते बोंग विमान जातं की वरती उडून लंडनला. हां तेच ते अहो तेच ते वऱ्हाड निघाले लंडनला, लक्ष्मण देशपांडे लिखित एक पात्री प्रयोग. काही नावं पुन्हा आलेली आहेत, असू द्या, काही हरकत नाही. बघू शकता तुम्ही, इतक्या प्रकारची नाटकं आहेत, इतक्या प्रकारचे लेखक आहेत, आणि यांनी ही नाटकं लिहिली, रंगमंचावरती आणली, अनेकांनी तिथं कामं केली, त्या कामातून काही लोकं पुन्हा चित्रपटामध्ये आली, तिथं यशस्वी झाली. याप्रमाणे पटकथा लेखक जे होते त्यांनी हे सगळं काम केलेलं होतं. मराठी साहित्यिकांबद्दलचा व्हिडिओ क्रमांक 12 ते 17 पहा, असं मी तुम्हाला वारंवार का सांगतोय, कारण की याच भागावरती 5 ते 6 प्रश्न, म्हणजे 30 मार्कांपैकी 5 ते 6 प्रश्न, म्हणजे जवळजवळ 15 ते 20% मार्क तुम्हाला मराठीमधले याच भागावरती येणार आहेत. म्हणून हा माझा प्रयत्न होता की 6 व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सगळं बघायचे. आत्ता हे तुमच्या बाजूला जे 2 व्हिडिओ तुम्हाला दाखवले गेलेले आहेत, दोन्ही बाजूंना 2 तुम्हाला दिसत आहेत, ते पहा. त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमधून मिळणारे व्हिडिओसुद्धा पहा. 90+ ज्यांना क्रॉस करायचं आहे ना, त्यांनी हे करणं आवश्यकच आहे, त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि पर्याय म्हणाल तर आणखी पुढं याच्यानंतर 17व्या क्रमांकाचा व्हिडिओसुद्धा माझा तयार आहे, म्हणजे मी माझ्या बाजूने तो ऑलरेडी सगळे काही गोष्टी माझ्या पूर्ण केलेल्या आहेत. मी अगदी फास्टमध्ये तुम्हाला तो दाखवतो आहे, तुम्ही नंतर जाऊन निवांतपणे हा 17वा व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे. कारण माझं काय झालं आहे की मी थोडं साजरे असल्यामुळे मध्ये काही व्हिडिओ बनवलेले नव्हते, त्यामुळे पुन्हा तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. धन्यवाद.